सोबत अपडेट राहण्यासाठी खबर 24 तासला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, रहा ताज्या बातम्यांसोबत अपडेट। 4 ऑगस्ट 2020 शहापूर कोरोना ब्रेकिंग। शहापूर तालुक्यात आज 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले। शहापूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 940 वर पोहोचली। आतापर्यंत तालुक्यात 724 रुग्ण बरे होऊन घरी परतले। तालुक्यातील 286 कोरोना बाधित रुग्ण हे उपचार घेत आहेत, तर तालुक्यातील 30 कोरोना बाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। तालुक्यात आज 41 व्यक्तींचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले। शहापूर तालुक्यात आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मुक्काम विहिरीचा पाडा पोस्ट शिरोल जिल्हा परिषद शाळेजवळ शहापूर येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। कृष्ण मंदिराजवळ गोविंद नगर वाफे शहापूर येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। कस्तुरी कॉम्प्लेक्स शिवतारा बंगला शहापूर येथे एका महिलेला व एका पुरुषाला कोरोनाची लागण। शेळार आली दहागाव रोड वासिन येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। तर जीवदानी पार्क शास्त्री कॉलनी वासिन शहापूर येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। बोईराळी ताडोबा मंदिराच्या पुढे वासिन येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। पुनर्वसू अपार्टमेंट तारमाळे नगर वासिन येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। मुक्काम खातिवली वैभव रेसिडेन्सी जिल्हा परिषद शाळेजवळ वासिंद येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। शिर्के कॉम्प्लेक्स तावडेनगर शहापूर येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। गवळीनगर ग्रामीण रुग्णालय खर्डीजवळ खर्डी येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। बापूजीनगर कळंबे ग्रामपंचायतजवळ शहापूर येथे एका पुरुषाला व एका महिलेला कोरोनाची लागण। तावडेनगर दत्तात्रय अपार्टमेंट शहापूर येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। बी सेक्टर हाऊसिंग प्रोजेक्ट खातिवली येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। तर मुक्काम पोस्ट ठुणे विठ्ठल मंदिराजवळ शहापूर येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। आशीर्वाद निवास भोंडवेनगर वासिन येथे एका पुरुषाला 2 महिलांना कोरोनाची लागण। साईनगर साईबाबा मंदिराजवळ चेरपुली येथे एका महिलेला कोरोनाची लागण। कृष्ण मंदिरजवळ गोविंदनगर वाफे येथे एका महिलेला कोरोनाची लागण, तर एका पुरुषाला कोरोनाची लागण। बुधाजी भास्कर कॉलनीसमोर गोटेघर वाफे येथे 2 पुरुषांना कोरोनाची लागण। ज्ञानेश्वर नगर SBI बँकेसमोर वासिंद येथे एका महिलेला कोरोनाची लागण। मल्हार बंगलो वारघडे नगर शहापूर येथे एका महिलेला कोरोनाची लागण।